महत्त्वाचा प्रभाग म्हणजे ज्याकडे सगळ्या साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं तो म्हणजे प्रभाग क्रमांक 8. 8 मध्ये अगदी अटीतटीची निवडणूक झाली होती आणि 6 उमेदवार या रिंगणात होते. आणि असे असताना देखील जयेंद्र रावराणे यांनी आपली जी ताकद आहे ती दाखवून दिलेली आहे. जयेंद्र रावराणेचे सुपुत्र रोहन रावराणे हे या विजयी झालेले आहेत आणि विजयानंतर त्यांची प्रतिक्रिया काय आणि काय सांगताय ते आपण थेट जाणून घेऊया. जयेंद्रजी, अगदी अटीतटीची निवडणूक झाली होती प्रभाग क्रमांक 8 मध्ये आणि आपण हा विजय संपादन केलाय, काय सांगाल पहिली प्रतिक्रिया? मी एवढंच सांगेन की या वैभोडी तालुक्यातील सर्व जनता माझ्या बरोबर आहे, वैभोडी शहर सुद्धा माझ्या बरोबर आहे. मी अनेक वेळा या जनतेने मला डोक्यावर उचलून घेतलेलं आहे. मी 7 वेळा निवडून आलेलो आहे आणि माझा मुलगा एकदा नगरपंचायतीमध्ये वार्ड नंबर 1 मध्ये उभा होता. बऱ्याच जणांनी मला पाडायचा प्रयत्न केला पण तो जिंकून आलेला आहे आणि एकदा नव्हे तर दोनदा, आता ही दुसऱ्यांदा आहे. लोक तेच आहेत, व्यक्ती पण मी तीच आहे. रोहन हा लोकांच्या परिस्थिती, रोहनला परत परत लोक निवडून देतात, मग लोकांचं माझं नातं काहीतरी आहे सिद्ध करून दाखवलेलं आहे मी. अगदी ही निवडणूक म्हणजे तुमचे सोके यांनी पण आव्हान तुमच्या समोर उभं केलेलं होतं आणि अशात तुम्ही विजय संपादन केला, कसा हा विजय आहे? मी कोणाला भीत नाही, कोण असतील त्यांना मी विचारत पण नाही. मी फक्त जनता आणि मी असं बघतो, मी कोण मला पाडायला टपलेले आहेत आणि मी कायम त्यांना झोपवतच असतो. ओके, आता तुम्ही निवडून आलात, तुमचा आता पाठिंबा कोणाचा, कोणाला? मी राणे साहेबांबरोबर, आमदार नितेश राणे साहेबांबरोबर. हे होते जयेंद्र रावराणे, यांनी सांगितलेलं की आपण जो काय आहे माझ्यासमोर कोणी जरी असता तरी आपण विजयी होणार आणि आपण यापूर्वीच्या निवडणुकीत हे दाखवून देखील दिलेलं आहे की विजय हा जयेंद्र रावराणेंसोबत असतो आणि कुठल्याही निवडणुकीत मी उतरेन त्या निवडणुकीत माझा विजय असणार. आता आपल्यासोबत जे विजयी उमेदवार आहेत जे रोहन रावराणे आहेत ते रोहन रावराणेंकडून जाणून घ्या. तर रोहनजी, आपण विजय मिळवलात, विजयानंतरची आपली प्रतिक्रिया काय? मला, मी एकच सांगतो, मला निवडून दिलेल्या मतदारांना मी माझ्याकडून आभारही मानतो त्यांना. आणि मला माहित होतं की मला लोक मला माझ्यावरच प्रेम करतात आणि मला निवडून आणणारी मला गॅरंटी होती, 100% गॅरंटी, आणि मला लोकांनी निवडून आणून दिलेला आहे. आता विजयाचा जल्लोष कसा साजरा करणार? जल्लोष आता जेसीबीने कोणाला उडवणार आहे? आता हे होते आता विजयी उमेदवार रोहन रावराणे, त्यांनी सांगितलेलं आहे की जल्लोष हा करणाराच आणि तो जेसीबीने गुलाल उडवणार आहोत. कारण ही जी निवडणूक होती प्रभाग क्रमांक 8 ची होती ती अगदी अटीतटीची होती आणि या निवडणुकीकडे जिल्ह्याचं नव्हे तर अगदी संपूर्ण राजकीय क्षेत्राचं लक्ष लागून राहिले होतं. आणि या लढतीत जयेंद्र रावराणे यांनी आपला विजयी आपल्या सुपुत्राला विजयी केलेला आहे आणि आपला जो आपले वर्चस्व आहे ते वैभवडीवर अबाधित राखलेलं आहे. निवडणुकीचं अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा कोकणचा माय चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.